नमस्कार, मी रवी चपटे आपल्या सर्वांचे स्वागत करतो। आज आपण समासाच्या चार प्रकारापैकी बहुर्वी समास हा भाग पाहणार आहोत। या अगोदरच्या भागामध्ये आपण समास म्हणजे काय व समासाचे चार प्रकार पाहिलेले आहेत, त्यामध्ये अव्ययीभाव समास, तत्पुरुष समास, द्वंद्व समास आणि बहुर्वी समास। आता आपण बहुर्वी समास म्हणजे काय ते पाहू। बहुर्वी समास, बहुर्वी समास म्हणजे काय तर ज्या समासातील दोन्ही पदे महत्वाची नसून त्या दोन्ही वरून तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो व तो सामासिक शब्द त्या तिसऱ्या गोष्टीचे विशेषण असते, त्या समासाला बहुर्वी समास म्हणतात। थोडक्यात, बहुर्वी समासात दोन्ही पदे महत्वाची नसतात तर त्यावरून आपल्याला तिसऱ्याच पदाचा बोध होतो। बहुर्वी समासाची उदाहरणे आपण तक्त्याच्या माध्यमातून पाहूया। यामध्ये अनुक्रमांक, सामासिक शब्द, पहिले पद, दुसरे पद आणि त्या सामासिक शब्दाचा विग्रह दिलेला आहे। बहुर्वी समासाचं पहिलं उदाहरण पहा, वक्रतुंड। वक्रतुंड या सामासिक शब्दामध्ये वक्र हे पहिले पद आहे तर तुंड हे दुसरे पद आहे आणि या सामासिक शब्दाचा विग्रह वक्र आहे तोंड ज्याचे तो असा होतो। आणि यावरून वेगळ्या पदाचा कोणता बोध होतो तर वक्र आहे तोंड ज्याचे तो म्हणजे गणपती। दुसरं उदाहरण, कमलनयन। कमलनयन या सामासिक शब्दामध्ये कमल हे पहिले पद आहे तर नयन हे दुसरे पद आहे आणि कमलनयन या सामासिक शब्दाचा विग्रह कमळासारखे आहे डोळे ज्याचे असा तो म्हणजे राम। गरुड वाहन या सामासिक शब्दामध्ये पहिले पद गरुड आहे तर दुसरे पद वाहन हे आहे आणि गरुड वाहन या सामासिक शब्दाचा विग्रह गरुड आहे वाहन ज्याचे असा तो म्हणजेच विष्णू। नीळकंठ या सामासिक शब्दामध्ये नीळ हे पहिले पद आहे तर कंठ हे दुसरे पद आहे आणि याचा विग्रह निळा आहे कंठ ज्याचा असा तो म्हणजेच शंकर। अष्टभुजा या सामासिक शब्दामध्ये अष्ट हे पहिले पद आहे तर भुजा हे दुसरे पद आहे आणि अष्टभुजा या सामासिक शब्दाचा विग्रह आठ आहेत भुजा, भुजा म्हणजे हात, आठ आहेत भुजा जिला अशीती म्हणजे देवी असा होतो। या सर्व सामासिक शब्दामध्ये पहिले पद महत्वाचे नाही आणि दुसरे पद सुद्धा महत्वाचे नाही, म्हणजे दोन्ही पदेही महत्वाची नाहीत तर या दोन्ही पदावरून आपल्याला तिसऱ्याच गोष्टीचा बोध होतो ते आपण पाहिलेलं आहे आणि म्हणून ही सर्व बहुर्वी समासाची उदाहरणे आहेत। आता आपण बहुर्वी समासाचे प्रकार पाहू। बहुर्वी समासाचे प्रकार, बहुर्वी समासाचे मुख्य चार प्रकार आहेत, त्यामध्ये विभक्ती बहुर्वी समास, नत्र बहुर्वी समास, सह बहुर्वी समास आणि प्रादी बहुर्वी समास। विभक्ती बहुर्वी समासाचे दोन प्रकार आहेत, समानाधिकरण बहुर्वी समास आणि व्याधिकरण बहुर्वी समास। आता आपण या बहुर्वी समासाच्या प्रकाराची सविस्तरपणे माहिती पाहूया।
बहुर्वी समासाचा पहिला प्रकार आहे विभक्ती बहुर्वी समास। ज्या समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते, अशा सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव त्या समासाला दिले जाते, त्यालाच विभक्ती बहुर्वी समास असे म्हणतात। थोडक्यात, विभक्ती बहुर्वी समासाचा विग्रह करताना शेवटी एक संबंधी सर्वनाम येते, त्या सर्वनामाची जी विभक्ती असेल त्या विभक्तीचे नाव समासाला दिले जाते। विभक्ती बहुर्वी समासाची उदाहरणे आपण पाहूया। विभक्ती बहुर्वी समासाचं पहिलं उदाहरण आहे प्राप्तधन। प्राप्तधन या सामासिक शब्दाचा विग्रह प्राप्त आहे धन ज्याला तो असा होतो। ज्याला या शब्दामध्ये ला हा प्रत्यय जोडलेला आहे आणि त्यामुळे प्राप्तधन या सामासिक शब्दाची विभक्ती ला आहे, म्हणजेच द्वितीया आहे। कारण या ठिकाणी जो कारकर्ता आहे हा कर्मकारकर्ता आहे आणि त्यामुळे प्राप्तधन या सामासिक शब्दाचा समास द्वितीया विभक्ती बहुर्वी समास आहे। जितेंद्रिय या सामासिक शब्दाची विभक्ती काय आहे ते आपण पाहू। जितेंद्रिय या सामासिक शब्दाचा विग्रह जीत आहेत इंद्रिये ज्याने तो, ज्याने या शब्दामध्ये ने हे विभक्ती लागलेली आहे आणि ने विभक्ती तृतीयामध्ये येते, म्हणजेच जितेंद्रिय या सामासिक शब्दाची विभक्ती ने आहे आणि समास तृतीया विभक्ती बहुर्वी समास आहे। गजानन या सामासिक शब्दाचा विग्रह गजाचे आहे आनन ज्याला तो, ज्याला या शब्दामध्ये ला ही विभक्ती लागलेली आहे, म्हणजेच गजानन या सामासिक शब्दाची विभक्ती ला आहे। कारण याचा कारकार्थ संप्रदान कारकार्थ आहे आणि गजानन या सामासिक शब्दाचा समास चतुर्थी विभक्ती बहुर्वी समास आहे। गतप्राण या सामासिक शब्दाचा विग्रह गत आहे प्राण ज्यापासून तो, ज्यापासून मध्ये पासून म्हणजेच या ठिकाणी उन्हून ही पंचमी विभक्ती लागलेली आहे, म्हणजेच गतप्राण या सामासिक शब्दाचा जो समास आहे तो पंचमी विभक्ती बहुर्वी समास आहे। चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह चक्र आहे हाती ज्याच्या तो, ज्याच्यामध्ये च्या म्हणजेच या ठिकाणी चा ची चे च्या ही षष्ठी विभक्ती आहे, म्हणजेच चक्रपाणी या सामासिक शब्दाची विभक्ती सुद्धा षष्ठी आहे, म्हणून हा सामासिक शब्द षष्ठी विभक्ती बहुर्वी समासाचा आहे। पूर्णजल, पूर्णजल या सामासिक शब्दाचा विग्रह पूर्ण आहे जल ज्यात तो, ज्यात मध्ये त हा प्रत्यय किंवा विभक्ती लागलेला आहे, म्हणून पूर्णजल या सामासिक शब्दाची विभक्ती त म्हणजेच सप्तमी आहे आणि म्हणून पूर्णजल हा सामासिक शब्द सप्तमी विभक्ती बहुर्वी समासाचा आहे। या समासाचा विग्रह करताना शेवटी जे संबंधी सर्वनाम आलेले आहे त्या सर्वनामाची जी विभक्ती आहे तीच त्या विभक्तीचे त्या समासाला नाव दिलेले आहे। विभक्ती बहुर्वी समासाचे दोन प्रकार आहेत हे आपण पाहिलेले आहे। त्यामध्ये पहिला समानाधिकरण बहुर्वी समास। ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे एकाच विभक्तीत असतात त्यास समानाधिकरण बहुर्वी समास असे म्हणतात।
समानाधिकरण बहुव्रीही समासाची उदाहरणे आपण पाहूया. वक्रतुंड. वक्रतुंड या सामासिक शब्दाचा विग्रह वक्र आहे तुंड ज्याचे तो. तुंड याचा अर्थ तोंड. वक्र आहे तुंड ज्याचे तो म्हणजेच गणपती. आणि या ठिकाणी वक्रतुंड हा शब्द प्रथमा विभक्तीमध्ये आहे. नीलकंठ या सामासिक शब्दाचा विग्रह नील आहे कंठ ज्याचे तो म्हणजेच शंकर. आणि नीलकंठ हा सामासिक शब्द प्रथमा विभक्तीमध्ये आहे. पांडुरंग. पांडुरंग या सामासिक शब्दाचा विग्रह पांडुर आहे रंग ज्याचे असा तो म्हणजेच विठ्ठल. आणि पांडुरंग हा सामासिक शब्द प्रथमा विभक्तीमध्ये आहे. जितेंद्रिय या सामासिक शब्दाचा विग्रह जीत आहेत इंद्रिय ज्याने तो म्हणजेच हनुमान. आणि जितेंद्रिय हा सामासिक शब्द प्रथमा विभक्तीमध्ये आहे. म्हणजेच हे सर्व सामासिक शब्द विग्रह करताना यातील दोन्ही पदे ही प्रथमा विभक्तीमध्येच आहेत आणि म्हणून ही सर्व समानाधिकरण बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. विभक्ती बहुव्रीही समासाचा दुसरा प्रकार आहे व्याधीकरण बहुव्रीही समास. ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, समानाधिकरण बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे ही एकाच विभक्तीमध्ये असतात, तर व्याधीकरण बहुव्रीही समासामध्ये दोन्ही पदे ही भिन्न विभक्तीत असतात. ज्या समासाचा विग्रह करताना त्यातील दोन्ही पदे भिन्न विभक्तीत असतात त्यास व्याधीकरण बहुव्रीही समास असे म्हणतात. व्याधीकरण बहुव्रीही समासाची उदाहरणे आपण पाहूया. सुधाकर. सुधाकर या सामासिक शब्दाचा विग्रह सुधा आहे करत असा तो असा होतो. सुधा आहे करत असा तो म्हणजेच चंद्र. या ठिकाणी जी दोन पदे आहेत यामधील सुधा या पदाची विभक्ती ही प्रथमा आहे, तर कर या दुसऱ्या पदाची विभक्ती सप्तमी आहे. गजानन या सामासिक शब्दाचा विग्रह गजाचे आहे आनन ज्याला तो म्हणजेच गणेश. गजानन या सामासिक शब्दामध्ये गज या पहिल्या पदाची विभक्ती षष्टी आहे, तर आनन या दुसऱ्या पदाची विभक्ती प्रथमा आहे. भालचंद्र या सामासिक शब्दाचा विग्रह भाळी आहे चंद्र ज्याचा तो म्हणजेच शंकर. या सामासिक शब्दामध्ये भाल या पहिल्या पदाची विभक्ती सप्तमी आहे, तर चंद्र या दुसऱ्या पदाची विभक्ती प्रथमा आहे. चक्रपाणी या सामासिक शब्दाचा विग्रह चक्र आहे पाणीत असा तो म्हणजेच विष्णू. चक्रपाणी या सामासिक शब्दामध्ये जे पहिले पद आहे या पहिल्या पदाची विभक्ती प्रथमा आहे, तर पाणी या दुसऱ्या पदाची विभक्ती सप्तमी आहे. या सर्व सामासिक शब्दामध्ये जी दोन्ही पदे आली आहेत ही दोन्ही पद भिन्न विभक्तीत असल्यामुळे या ठिकाणी व्याधीकरण बहुव्रीही समास झालेला आहे. बहुव्रीही समासाचा दुसरा प्रकार आहे नत्र बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद नकारदर्शक असते त्यास
नत्र बहुव्रीही समास असे म्हणतात. नत्र बहुव्रीही समासामध्ये पहिल्या पदात अ, अन, न, नी अशा नकारदर्शक शब्दांचा वापर केला जातो. नत्र बहुव्रीही समासाची उदाहरणे पाहूया. अव्यय. अव्यय या सामासिक शब्दामध्ये अ हे पहिले पद आलेले आहे तर व्यय हे दुसरे पद आलेले आहे आणि अव्यय या सामासिक शब्दाचा विग्रह नाही व्यय ज्याला ते असा होतो. अनादि या सामासिक शब्दाचा विग्रह नाही आदि ज्याला तो. नास्तिक या सामासिक शब्दाचा विग्रह नाही आस्तिक असा तो. निर्धन या सामासिक शब्दाचा विग्रह गेले आहे धन ज्याच्या पासून असा तो. अनाथ या सामासिक शब्दाचा विग्रह ज्याला नाथ नाही असा तो. या सर्व सामासिक शब्दामध्ये जी पहिली पद आहेत ही पहिली पद अ, अन, न, नी, अ ही नकारदर्शक पदे आहेत आणि म्हणून या ठिकाणी नत्र बहुव्रीही समास होतो. बहुव्रीही समासाचा तिसरा प्रकार आहे सहबहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद सह किंवा स असे अव्यय असून हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो त्यास सहबहुव्रीही समास असे म्हणतात. सहबहुव्रीही समासाची आपण उदाहरणे पाहूया. सवर्ण. सवर्ण या सामासिक शब्दाचा विग्रह वर्णासहित आहे असा तो. सफल या सामासिक शब्दाचा विग्रह फळासहित असा तो. सबल या सामासिक शब्दाचा विग्रह बलासहित असा तो. सहपरिवार या सामासिक शब्दाचा विग्रह परिवारासहित असा जो. सहकुटुंब या सामासिक शब्दाचा विग्रह कुटुंबासहित असा जो. या सामासिक शब्दामधील पहिले पद स किंवा सह असे अव्यय आहे आणि हा सामासिक शब्द एखाद्या विशेषणाचे कार्य करतो म्हणून या ठिकाणी ही सर्व उदाहरणे सहबहुव्रीही समासाची आहेत. बहुव्रीही समासाचा चौथा प्रकार आहे प्रादि बहुव्रीही समास. ज्या बहुव्रीही समासातील पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वी अशा उपसर्गांनी युक्त असेल त्याला प्रादि बहुव्रीही समास असे म्हणतात. थोडक्यात प्रादि बहुव्रीही समासातील पहिले पद उपसर्ग असते. प्रादि बहुव्रीही समासाची उदाहरणे पाहूया. प्रबळ. प्रबळ या सामासिक शब्दाचा विग्रह अधिक बलवान असा तो. पराधीन या सामासिक शब्दाचा विग्रह अधीन आहेत परांच्या असे जे. अपप्रचार या सामासिक शब्दाचा विग्रह वाईट प्रचार आहे असा तो. दुर्गुण या सामासिक शब्दाचा विग्रह वाईट गुण आहेत अशी ती. सुलोचना या सामासिक शब्दाचा विग्रह सु आहेत लोचन जिचे ती. विख्यात या सामासिक शब्दाचा विग्रह विशेष ख्याती असलेला तो असा होतो आणि या सर्व सामासिक शब्दामधील पहिले पद प्र, परा, अप, दूर, सु, वी असल्यामुळे ही सर्व प्रादि बहुव्रीही समासाची उदाहरणे आहेत. या भागामध्ये आपण बहुव्रीही समास म्हणजे काय आणि बहुव्रीही समासाचे प्रकार व उपप्रकार पाहिलेले आहेत. धन्यवाद.